नमस्कार, मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनावणे. गेले जवळपास 2 वर्ष झाले ओबीसी आरक्षणाचा तिढा काही सुटायचा मार्ग होत नाही. पण एक आशादायक घटना म्हणजे सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारने दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेला कुठेतरी दिलासा देत त्यांनी त्यांच्याकडे राज्य सरकारकडे असणारा ओबीसींचा डाटा तुम्ही द्या आणि त्याच्यावरती पुढचा काहीतरी निर्णय आणि येणार ओबीसींचा आरक्षण आहे ते वाचवता कसं येईल यासाठी प्रयत्न करता येईल. आता या संदर्भातच बोलण्यासाठी आपल्या सोबत माजी आमदार आणि ओबीसी नेते प्रकाश अण्णा शेंडगे आहेत. स्वागत आहे सर तुमचं मॅक्स महाराष्ट्र मध्ये. काय सांगाल, तुमची काय म्हणणं आहे तुमचं या संदर्भात? आपण आता सांगितल्यावर नक्कीच एक दिलासादायक निर्णय सुप्रीम कोर्टने दिलेला आहे. की काय म्हणलं, सुप्रीम कोर्ट हे महत्वाचं आहे आणि त्याची अंमलबजावणी करणं त्याच्यापेक्षा महत्वाचं आहे. जर ओबीसीचं आरक्षण खरंच राज्यसभेत टिकवायचं असेल तर सुप्रीम कोर्टाने सांगितलं की तुमच्याकडे असलेला उपलब्ध असलेला डेटा जो आहे तो राज्य मागासवर्गीय आयोगाला द्यावा आणि राज्य मागासवर्गीय आयोगाकडून तो इम्पिकल डेटा जो आहे त्याचा अंतरिम अहवाल, इंटेरिम अहवाल जो आहे तो त्यांनी द्यावा आणि त्याच्या आधारे हे आरक्षण जे आहे हे आरक्षण निवडणूक आयोगाने जे आहे ते पुनर्स्थापित करावं आणि त्याच्यामध्ये इन डिटेल म्हणजे आम्ही चुका बिका त्याच्यामध्ये स्थगिती अंकट अंक काही बघणार नाही सुप्रीम कोर्ट. कारण सध्या निवडणुका तोंडावरती आहेत, सुप्रीम कोर्टालाही ओबीसीला न्याय द्यायचा आहे अशी एखादा भूमिका त्यांची आहे. परंतु आता राज्य ह्या निर्णयानंतर गेली 5 दिवस काय घडलं हे महत्वाचं आहे. 19 तारखेला निकाल आला. वास्तविक पत्ता 19 तारखेच्या निकालानंतर प्रत्येक दिवस जो आहे तो वॉर फुटिंगला हे करून आतापर्यंत राज्य सरकारनं काहीतरी कारवाई करणे ऍक्शन मोडमध्ये येणं आवश्यक होतं. पण त्या ऍक्शन मोडमध्ये यायला सरकारला तब्बल 4 दिवस घालावं लागतं. सोमवारी पहिली बैठक जी आहे ती आयोगासोबत पहिली बैठक सोमवारी ठेवलेली आहे. आता या बैठकीमध्ये जर राज्य मागासवर्ग जो आहे त्या आयोगाने यापूर्वी इंटेरिम अहवाल देण्याचा नाकारलेला आहे हे वास्तव आहे, हे ऑन रेकॉर्ड आहे. 13 डिसेंबरला त्यांनी स्पष्टपणे सरकारला कळवलं आहे की आम्ही इंटेरिम अहवाल देणार नाही. मग जर आता पुढे तीच भूमिका जर या आयोगानं पुन्हा सोमवारी घेतली तर या शासनाकडे पर्याय आहे का? आज सांगायचं असं कुठलाही पर्याय जो आहे तो सरकारकडे दिसत नाही. आणि म्हणून एक एक भीती आहे की सरकार जो आहे हे सरकार आता ही संधी जी आहे आतापर्यंत गेले 9 महिने त्यांनी काढले किंवा राज्य सरकार डेटा द्यायला पाहिजे, राज्य सरकार आपलं केंद्राने डेटा द्यायला पाहिजे. पण त्यात 9 महिने घालवले, आयोगाचे 7 महिने घालवले, पैसे दिले नाही. त्यांना नक्की संधी होती या 9 महिन्यामध्ये हा डेटा गोळा करायची. परंतु सरकार गंभीर नव्हतं, ओबीसी कल्याण मंत्रालय गंभीर नव्हतं, आमचं ग्रामविकास मंत्रालय ते गंभीर नव्हतं आणि बाकी ओबीसीची आमची मंत्रालयाची उपसमिती जी आहे ती पण काही गंभीर नव्हती. तिने 9 महिने असंच घालवलं ना. आमचा आरोप आहे की हे केंद्राचा डेटा द्यायला पाहिजे त्यांनी दिला नाही. आमचा केंद्रा आक्षेप आहेच उळे, पण राज्य सरकारने 9 महिने घालवले. उडेटेवर तर अगदी छाती ठोक करून आम्ही 2 महिन्यामध्ये आम्ही डेटा हे करू आणि ओबीसी आरक्षणाशिवाय आम्ही निवडणुका होऊ देणार नाही अशा भीमगर्जना ज्या आहेत त्या उडेटेवर साहेबांनी केल्या. काय झालं, 106 नगरपालिकेत आत्ता निवडणूक झाली, 2 जिल्हा परिषद झाल्या, त्याच्या आधी 5 जिल्हा परिषद झाल्या. या ओबीसी आरक्षणाची अक्षरशः वाताहत जी आहे गेल्या या निवडणुकामध्ये झालेली आहे आणि त्याची सगळी जबाबदारी जी आहे ती राज्य आणि केंद्राची आहे. पण आता मात्र राज्य सरकारला केंद्राकडे बोट दाखवता येणार नाही. कारण आता जो आम्ही सुप्रीम कोर्टाचा निकाल दिला आहे की राज्य सरकारच्या दप्तरी असलेला डेटा वापरायचा आहे. आता हे जर गोळा करायचं असेल तर राज्य सरकारला आमची सूचना आहे. आमची सूचना अशी आहे की आपण एखादा सक्षम अधिकारी जो आहे जो की हा समन्वय साधेल की सगळे डिपार्टमेंट जे आहे सगळ्या डिपार्टमेंटला फॉलो करणं आवश्यक आहे, त्या डिपार्टमेंटचा डेटा मिळवणं आवश्यक आहे आणि तो डेटा जो आहे तो आयोगाकडे देणं आवश्यक आहे. ही जी प्रक्रिया जी आहे ही प्रक्रिया करायची असेल तर पुन्हा लालफितीच्या त्या प्रोसिजरमध्ये अडकता कामा नये. पण आमची मागणी आहे सरकारकडे, एखादं तुकाराम मुंडे असेल, महेश जगदे असतील किंवा अजून एखादा सक्षम अधिकारी असेल तो तुम्ही नेमा आणि त्याच्या अंडर ही सगळ्या अधिकारी सगळ्या खात्याचे जे प्रधान सचिव आहेत त्याच्या अंडर एक समिती नेमवा. त्या समन्वय समितीमध्ये काही ओबीसी नेते तुम्ही घ्या, आमचंही म्हणणं ऐका, आमच्याही काही सूचना त्याही तुम्ही हे करा. आणि अशा प्रकारे हे गेले पुढचे आता 10 दिवस आहे, त्या 10 दिवसामध्ये रोज सकाळी 8 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत काम करून काढणं. पण हा डेटा गोळा करून हा अहवाल जो अंतरिम अहवाल गोळा करणं अजून सुद्धा शक्य आहे. कारण हा डेटा गोळा करणं फक्त 2 दिवसाचं काम आहे माझ्या मते. पण सरकारची तशी इच्छा पाहिजे तसं सरकारनं
तसं ते त्या दिशेनं पावलं उचलली गेली पाहिजेत. पण एकंदरीत गेल्या 4 दिवसाच्या एकंदर प्रवास बघितला तर तो मला तेवढं सहज सोपं काय वाटत नाही. ज्या मराठा आरक्षणाच्या बाबतीत जी तत्परता दाखवली, जे गांभीर्य दाखवत, जे सिरियसनेस दाखवला, तो तुम्ही ओबीसीवरती का दाखवत नाही हा माझा प्रश्न आहे. ह्या गरीब समाजाचं आरक्षण टिकलं गेलं पाहिजे. नुसतं तुम्ही सांगायचं ना आरक्षण आरक्षणाशिवाय निवडणूक होऊ देणार नाही. विरोधी पक्ष नेते ठराव पास करतं, त्याला पाठिंबा देतं, अध्यादेश काढते, पण तो अध्यादेश तो ठराव टिकणार नाही आहे हे निवडणूक आयोगाला बंधनकारक नाही आहे हे सुद्धा त्यांना माहिती आहे. पण तरी सुद्धा ओबीसीला दुधकुळ बनवण्यासाठी हे आपले सगळे प्रकार झाले. आता मध्य प्रदेश आपल्या मतेला धावून आला, बाकी सगळे राज्य यायला लागले आहेत, म्हणून सुप्रीम कोर्टात त्यांची भूमिकेत थोडा बदल करावा लागला आणि म्हणून हे आता सध्या निर्माण झालेले आहे. माझी विनंती आहे उद्धवजी ठाकरे साहेबांना की आपण ह्या सध्याचं सोनं करावं, त्यात बाकी कुणाच्या नादा न लागता ताबडतोब ह्याच्यावरती समिती बनवावी आणि हा डेटा जो ताबडतोब निर्माण करावा. जर मागासवर्गीय आयोगानं सोमवारच्या बैठकीत जर त्यांनी इंटरिम अहवाल देतात देण्याचा असहमत दर्शवली तर मग मात्र ताबडतोब आमची सूचना अशी आहे सरकारला की आपण ताबडतोब डेडिकेटेड कमिशन, अक्षरशः वन मॅन कमिशन तरी चालेल. असं कुठे लिहिलेलं नाही की कमिशन हे फुल पेज असलं पाहिजे डेडिकेटेड कमिशन, असं काही नाही आहे. मराठा आरक्षणच्या बाबतीत राणे समितीचं वन मॅन कमिशन नेमलंच होतं ना, त्यांचा अहवाल स्वीकारला होताच की. आणि मग तशा प्रकारे एक वन मॅन असेल किंवा 2-4 मासं ताबडतोब करून एक त्वरित एका दिवसात आयोग नेमून काय त्याला अधिकार देऊन हा इंटरिम अहवाल जो आहे हा त्याच्याकडून सरकार घेऊ शकतं अशी आमची पूर्णपणे धारणा आहे. आणि या सूचने ही सूचना जर तुम्ही अंमलबजावणी केली तर मात्र जरी राज्य मागासवर्गीय आयोगानं आडमुठेपणा धोरण घेतलं तरी सुद्धा ताबडतोब हा दुसरा डेडिकेटेड कमिशन नेमून त्याच्या मार्फत पण हा इंटरिम अहवाल गोळा करून या ओबीसीचं राजकीय आरक्षण जे आहे ते हे राज्य सरकार टिकवू शकतंय हा आम्ही सुचवला एक पर्याय आहे. त्याचा आपण गांभीर्याने विचार करावा. पण एकत्रित 8 फेब्रुवारीची सुनावणी आहे, त्याच्या आधी हे सगळं होणं आवश्यक आहे. एक एक दिवस महत्वाचा आहे. आता त्यात 26 जानेवारी आली, सगळे मंत्री बिझी असणार, अधिकारी बिझी असणार, परेड आहे, सगळं ते तो समारंभ असतो. हे सगळं समोर असताना आपल्याकडे किती वर्किंग डे अवेलेबल आहेत. संडेला सुद्धा काम करणं आवश्यक आहे, शनिवार सुद्धा. अंतरिम अहवालामध्ये काय द्यायचंय त्यांना? अंतरिम अहवाल जो द्यायचा आहे सुप्रीम कोर्टाला त्याच्यामध्ये काय द्यायचंय नेमकं? कुठल्या प्रकारची माहिती द्यायची आहे सुप्रीम कोर्टाला? अंतरिम अहवाल मध्ये त्यांनी आता राज्य सरकारच्या दप्तरी ओबीसीची माहिती, मतदारसंघ निहाय जी काही माहिती उपलब्ध आहे त्यांच्याकडे, जो डेटा उपलब्ध आहे त्याच्या आधारेच अहवाल इंटरिम अहवाल बनवायचा आहे. हा फायनल अहवाल नसणार आहे, पण तो इंटरिम अहवाल पण तो इंटरव्ह्यू सादर केल्यानंतर सुप्रीम कोर्टाने स्पष्ट संकेत दिलाय की आम्ही त्याच्या डिटेलमध्ये जाणार नाही, आम्ही आहे तसाच्या तसा तो मान्य करू. आणि त्याच्या अनुषंगाने जे आहे त्या निवडणुका ज्या आहेत त्या राज्य निवडणूक आयोग जो स्वीकारेल आणि त्या निवडणुका ओबीसी आरक्षणाला धरून होतील. पण हे जर सगळं नाही केलं राज्य सरकारनं तर मग मात्र हा ओबीसी समाज जो आहे त्याला दुसरा पर्याय दुसरा राहणार नाही. महाराष्ट्र बंदचे आम्हाला हाक द्यावी लागेल. जिल्ह्यामध्ये आम्हाला सगळे मोर्चे आंदोलन करून या सरकारला सहयोगी पळ करून सोडावं लागेल, कारण हे सहज शक्य आहे. या राज्य सरकारला हे सहज शक्य आहे असं आम्हाला अजूनही वाटतंय आणि सरकार करेल अशी आमची भावना आहे. म्हणून उद्धवजींनी स्वतः याच्यामध्ये लक्ष घालावं, स्वतः सगळी सूत्र हातात घ्यावी आणि एखादं सक्षम अधिकारी देऊन हे काम करून घ्यावं अशी मागणी जी आहे आमची विनम्र विनंती आहे की आता तरी ह्या ओबीसी गरीब समाजाचं आरक्षण जे आहे ते राजकीय आरक्षण तुम्ही टिकवावं अशी आमची विनम्र मागणी सरकारकडे आहे. सरकारमधले जे मंत्री आहेत, सरकारमधली जे प्रशासन व्यवस्था आहे किंवा मागासवर्गीय आयोग जो आता नेमलेला आहे त्यातले जे सदस्य आहेत ते पुरेसे गंभीर नाहीयेत ओबीसींच्या प्रश्नावरती? जर समजा 4 दिवस तुम्ही म्हणतात लोटून गेले आहेत आणि कुठल्याही पद्धतीनं त्या संदर्भात हालचाली दिसत नाहीयेत तर ओबीसींच्या आरक्षणाबद्दल सरकारच उदासीन आहे का? एकंदरीत आता जर बघितलं तर ओबीसीच्या बाबतीत गेल्या 9 महिन्याचा प्रवास जर बघितला तर हे सरकार नक्कीच उदासीन आहे असं स्पष्टपणे सिद्ध झालेलं आहे. एवढे महिने होते तुमच्या हातामध्ये, तुमच्याकडे रेकॉर्ड होतं, तुमचं सगळं होतं, तुम्ही हे करायला पाहिजे होतं. अहो जनगणना म्हणजे काय? अहो BLO ना तुम्ही सांगा ना, BLO हे 8 दिवसामध्ये संपूर्ण राज्याची जातवार जनगणना सगळ्यांची करू शकतात ना BLO. प्रत्येक एका BLO 300-350 फक्त मतदार असतात ना. हे सगळं सहज शक्य आहे, पण ते काय शेवटी इच्छा असणं असतील महत्वाचं आहे. हे राज्य सरकार कोण चालवते, कोणाच्या हातात रिमोट आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे सहज शक्य असून सुद्धा ही नामुष्की जी आहे 25 वर्षामध्ये पहिल्यांदा ओबीसीच्या आरक्षणाशिवाय या निवडणुका घेण्याची नामुष्की या राज्य सरकार आलेली आहे. या गरीब समाजाचं आरक्षण जे आहे
ते ठोक ठोकवून घालल्याचं पाप जे आहे या दोन्ही सरकारच्या काळात झालेला आहे आणि म्हणून त्याचा निषेध करावा असा त्यावर थोडा परंतु आता सुद्धा संधी गेलेली आहे पुढच्या तरी निवडणुकामध्ये आमचं आरक्षण तुम्ही टिकवा ही माझी हात जोडून या सरकारला माझी विनंती आहे. शेंडगे साहेब मी विचारतोय तुम्हाला की पहिल्यांदा या सरकारनं आयोग नेमायला उशीर केला, त्यानंतर त्यांनी त्या संदर्भात त्याला निधी द्यायला उशीर केला, त्याच्यानंतर आता तुम्ही सांगतायत की ज्या पद्धतीनं तिथे कामकाज चालू आहे म्हणजे इव्हन म्हणजे ओबीसीचा जो मागास आयोग आहे त्या आयोगाच्या लोकांनी येऊन सांगितलं की आम्हाला तिथे कार्यालय नाही, पैसे नाही, शिपाई नाही, कायमस्वरूपी क्लर्क नाही, अशा सगळ्या गोष्टी समोर आल्या. सरकार ओबीसींच्या बाबतीत तितकं गांभीर्यानं नसण्याचं कारण काय? कोण विरोध करतंय? कुणाची याला फूस आहे की ओबीसींना आरक्षण मिळू नये म्हणून? एक तर सुरुवातीलाच हे जे कमिशन हा राज्य मागासवर्गीय आयोग आहे याचा जो मॅन्डेट असो हे घटनात्मक आयोग आहे. ह्याचं मूळचं काम जे आहे की ओबीसीमध्ये कुठल्या समाजाला नव्यानं प्रवेश द्यायचा किंवा कुठल्या समाजाला बाहेर करायचं त्या बाबतीत सोनावण्या घेऊन निर्णय करणे ही ह्या आयोगाचं मूळ काम आहे. परंतु ह्या सुप्रीम कोर्टाने डेडिकेटेड कमिशन नेमायला सांगितलं असताना काही मंत्र्यांच्या अट्टहस्तव हे जे काम जे आहे हे आयोगाच्या माथी मारलं आणि तिथं खरं बट्ट्यावर झालेलं आहे. आणि हा आयोग जो बघितलं तर ह्या आयोगानं ताबडतोब त्यांनी सांगितलं आम्हाला जर हे करायचं सर्वेक्षण करायचं असेल घरोघरी जाऊन तर आम्हाला 435 कोटी लागतील. ते 435 कोटी मागवून सुद्धा आता 6 महिने होऊन गेले आहेत. एक छदाम सुद्धा त्यांनी दिलं नाही. ज्यावेळी आम्ही आवाज उठवला ज्यावेळी हे आरक्षण गेल्यानंतर 5 कोटी रुपये दिले. आता 435 कोटी रुपये आम्ही आदिदादांची बैठक घेतली, आदिदादांसाठी की मी ताबडतोब देतो या अधिवेशनामध्ये आम्ही पुरवणे मागण्यामध्ये तर निधी मंजूर करतो झाले त्याला ताबडतोब देऊ. पण आजची माझी अशी माहिती आहे की आज सुद्धा तो निधी जो आहे 435 कोटी आज सुद्धा या आयोगाकडे वर्ग झालेला नाही. आणि दुसरं म्हणजे ह्या आयोगामध्ये जे काही नियुक्त्या केल्या गेल्या त्या नियुक्त्या ज्या आहेत ह्या मंत्र्यांनी आपल्या पॉलिटिकल राजकीय कार्यकर्त्यांना नियुक्त्या दिल्या त्याच्यामुळं मोठा वाद निर्माण झालेला आहे. काही संघटना त्याला ऑब्जेक्शन घेतलेलं आहे, कायदेशीर त्याला ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. हा घटनात्मक आयोग आहे, ह्याच्यावरती जो काय क्वालिफाय त्याची पात्रता आहे कोण सदस्य होऊ शकतो पण तसं न करता या मंत्र्यांनी आपापले कार्यकर्ते जे आहेत ते त्या ठिकाणी भरले आणि ती जी यायची वेळ झाली त्यामुळे हे आयोगाचं कामच होऊ शकलं नाही. आज सगळ्या त्याची प्रश्नावली सुद्धा तयार नाही आहे या आयोगाची. आयोगाचे सदस्य राजीनामा द्यायला लागले, एकाने दिलेलं आहे, बाकी तयारीत आहेत. त्यामुळे काय होणार आहे आयोग तर ह्या आयोगाकडून काम कितपत होईल आम्ही साशंक आहोत. आणि म्हणून आम्ही शेंडगे साहेब एक प्रश्न असा आहे की याला कारणीभूत ओबीसी समाजामध्ये आरक्षणाबद्दल असणारी उदासीनता एक गोष्ट आणि ओबीसी नेत्यांमध्ये एक सूत्रता किंवा एक विचार एक आवाज नाहीये हे पण कारणीभूत आहे का की ते ओबीसी नेते असल्यापेक्षा त्या त्या पक्षांचे पाठीराखे आहेत आणि त्या पक्षांच्या माध्यमातून माउथपीस म्हणून बोलत असतात आणि आपल्या पक्षाला कसा फायदा होईल असा विचार ते करतायत का? हो नक्कीच. आता गेल्या 2-3 महिन्यामध्ये हा सगळा खेळ खंडोबा सगळं पाहिलेला आहे की भाजपकडील जे नेते ओबीसी नेते आहेत ते राज्य सरकारला दोष देत आहेत आणि राज्य सरकारमधले मंत्री किंवा ओबीसी नेते असतील ते केंद्राला दोष देत आहेत काय. आणि प्रत्येक जण आपापल्या पक्षाची हे कसं वाचेल, आपापल्या पक्षाला ते सहय कसं मिळेल, आपला जो पक्ष ओबीसीचा कसा हे आहे ह्याच्यामध्ये गुरफटलेला आहे. मूळ जे आहे मूळ हे आरक्षण टिकवायसाठी जे लागणारा डेटा जो आहे इम्पिकल डेटा असेल तो हे करण्यासाठी ना भाजपच्या नेत्यांनी प्रयत्न केला त्यांनी तेवढं आम्ही देऊ शकत नाही, आम्ही देणारच नाही आहे काय. आणि राज्य सरकार म्हणे केंद्राला द्यायला पाहिजे आणि इतर गोळा करू शकत होते. पण हे अशा तऱ्हेनं ह्या सगळ्या नेत्यांनी नेते आपापल्या पक्षाच्या त्यांच्या चुली तिथं मांडलेल्या आहेत आणि त्यामुळे त्या पक्षाच्या धोरणात जसं असेल त्याच्याप्रमाणे भूमिका घेत राहिलेत आणि म्हणून हे ओबीसीचं आरक्षण अक्षरशः वातात त्याच्यामुळे झालेले आहे. आपलं म्हणणं मला मान्य आहे आणि हे जर टाळायचं असेल तर प्रामाणिकपणे ओबीसींना ओबीसी नेत्यांना आणि ओबीसी समाजाला असं वाटतं का आरक्षण असलं काय आणि नसलं काय आम्ही जिथून उडू उभे राहू तिथून निवडून येऊ ही एक त्याला शक्यता आहे का की त्यामुळे ते उदासीन आहेत याबद्दल तेवढे आक्रमक होत नाहीयेत? त्याला मुळीच नाही. कारण हे जे आरक्षण जे आहे हे गाव लेवलचं आरक्षण आहे, ग्रामीण भागातलं त्या त्या वॉर्डातलं आरक्षण आहे आणि त्या त्या ठिकाणी त्या त्या पक्षांची काही प्रस्तावित मंडळी आहेत आणि त्यांच्या विरुद्ध आवाज उठवण्याची हिंमत आणि ताकद आज सुद्धा ओबीसीमध्ये नाही आहे ना. गेली 70 वर्ष हा 60% ओबीसी असलेला समाज आहे. काय अवस्था आहे महाराष्ट्रामध्ये?
अजूनसुद्धा वरवण थांबलेलं नाही त्याची पोटासाठी वरवण अजून भटक भटकतोय काय गोळा कोयताच्या हातातला गेला नाही त्याच्या हातात रुग्ण गेलेला नाहीये त्याच्या हातातला हातोडा गेलेला नाही हे सगळं जे आहे जगण्याची ती वरवण जी आहे पोटाची ती अजून संपवलेली नाही या सरकारने आणि जो पण त्यातून माणूस बाहेर येत नाही तो पण हा चळवळ उभा कशी करेल तो चळवळ चळवळ करण्याची शक्ती आणि ताकद जी आहे ती मानसिकता ती ताकद त्याच्यामध्ये आली तर पाहिजे ना ती अजून आली नाहीये आणि म्हणून आमचा आमचं हे आहे की जोपर्यंत हा समाज जोपर्यंत त्याला न्याय मिळत नाहीये हा आरक्षणातून त्याचा विकास होत नाहीये तोपर्यंत हा समाज जो आहे ह्या प्रमुख ह्या प्रस्थापितांच्या आधिपत्याखालीच चालणार आहे त्याच्याविरुद्ध आवाज चढवायची हिंमतच त्याची नाही गावात पाटलाच्या विरुद्ध कोण आवाज कोण होणार आहे अशी अवस्था आहे सुद्धा गावामध्ये कुंभाराच्या घराची अवस्था कुंभाराचं एखादं घर असतं सुतारचं घर असतंय ते काय पाटला येऊन आवाज उठवून उठू शकतो काय नाही उठू शकणार ही अवस्था आहे सुद्धा मग ओबीसी समाज जो आहे तो मोठ्या प्रमाणात जसा मराठा समाज त्यांच्या आरक्षणासाठी आला सरकारवरती दबाव बनवला लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरला आणि सतत आंदोलन करत होता ओबीसी समाज तशा पद्धतीने रस्त्यावरती येताना का दिसत नाही मराठा समाज हा एक प्रस्थापित समाज म्हणून महाराष्ट्रामध्ये सुरुवातीपासून आपण हे करतो सगळे कारखाने सगळ्या सुतगिरण्या सगळ्या शिक्षण संस्था सगळे हॉस्पिटल मेडिकल अमक जेवढं पण हे आहे काय शिक्षण संस्था शिक्षण सम्राट शिक्षण महर्षी हे सगळे मराठा समाजामध्ये आहे काय आणि त्यामुळं हे सगळं हे करायला जी कुमक लागते जी धमक लागते ती धमक आणि कुमक जी आहे ती मराठा समाजामध्ये आहे आणि म्हणून त्यांच्या मोर्चामध्ये जो 30% ओबीसी बांधव होता ना किंवा त्याने आम्हाला आरक्षण पाहिजे तुम्ही सगळ्या सोबत नाही म्हणू शकत नाही गेले त्यांच्यासोबत तर अशा प्रकारे जी धमक पाहिजे जी शक्ती ताकद जी लागते एखादा मोर्चा काढण्यामध्ये सुद्धा संघटितपणे शक्ती जी आहे ती आज मराठा समाजामध्येच आहे ना नाही तर बघा आज मेजॉरिटी आमदार सगळे मराठा समाजाचे आहेत 80% मंत्रिमंडळ मराठा समाजाचं सगळी सत्ता जी आहे ती अमाप सत्ता जी आहे ती मराठा समाज उपभोगलेली आहे त्यामुळे त्यांचा मोर्चा जो आहे तो नक्कीच ओबीसी पेक्षा नक्कीच तुम्ही काय इशारा देताय सरकारला आता शेवटचा प्रश्न सरकारला आम्ही आपल्या माध्यमातून इशारा देऊ शकते की आता तरी तुम्ही 8 तारखेच्या आधी कुठल्याही परिस्थितीत आपण काय बाय हुक करून तुम्ही हा इम्पिकल डेटाचा अंतरिम अहवाल तुम्ही बनवून सुप्रीम कोर्टात सादर करा हे आरक्षण तुम्ही पुनर्स्थापित करा येणाऱ्या मार्च मध्ये होणाऱ्या ज्या निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या त्याच्यामध्ये हे आरक्षण तुम्ही आरक्षणासहित निवडणुका घ्याव्यात आणि हे जर नाही घेतलं तर मात्र या सरकारविरुद्ध हा ओबीसी समाज अक्षरशः पेटून उठल्याशिवाय राहणार नाही फार मोठा उद्रेक जो आहे तो ओबीसीचा या राज्यामध्ये पाहायला मिळेल आणि त्याची सगळी जबाबदारी आहे ती सगळी जबाबदारी राज्य शासनाची असेल मंत्र्यांना सुद्धा हे ओबीसी कारकीर्द आधी फिरू देणार नाही प्रत्येक मंत्र्याला फिरणं मुश्किल त्याच्या मतदारसंघात सुद्धा फिरायला मुश्किल होईल हे सगळं टाळायचं असेल तर राज्य शासनानं आता तरी त्यांच्या हातात बॉल त्यांच्या बॉलमध्ये कोर्ट आहे आता त्यांच्या कोर्टात बॉल आहे तर आता त्यांनी ते करावं आणि करतील अशी आमची अपेक्षा आहे उद्धवजीचं नेतृत्व आहे आमचा विश्वास आहे उद्धवजीच्या नेतृत्वात त्यांनी ते करतील अशी आमची अपेक्षा आहे ओके धन्यवाद प्रकाश शेंडगे सर तुम्ही मॅक्स महाराष्ट्रच्या सोबत बोललात आणि तुमची भूमिका सगळी मांडली हे होते माजी आमदार प्रकाश अण्णा शेंडगे ज्यांनी सांगितलं की यापुढे जर समजा सरकारने अंतरिम अहवाल सुप्रीम कोर्टामध्ये 7 तारखेपर्यंत दिला नाही तर महाराष्ट्रात मंत्र्यांना फिरू देणार नाहीये सत्तेत असणाऱ्या लोकांना फिरू देणार नाही अशा प्रकारचा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिलेला आहे येणाऱ्या काळामध्ये राज्य सरकार या संदर्भात किती गांभीर्याने विचार करतो हे आपल्याला समजूनच येईल पण मात्र तुम्ही या ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात काय विचार करता ओबीसी आरक्षणाच्या संदर्भामध्ये हे प्रकाश अण्णा शेंडगे यांनी मांडलेल्या भूमिकेच्या बद्दल तुमचं काय मत आहे तुम्ही नक्की कमेंट बॉक्स मध्ये लिहा आणि पाहत रहा मॅक्स महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा धन्यवाद